चित्रा वाघांकडून महाविकास आघाडी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. पवार उद्धव ठाकरेंचा डोमकावळे असा उल्लेख करण्यात आलाय, तर सुप्रिया सुळेंचा चिमणी आणि संजय राऊतांचा पोपट म्हणून उल्लेख करण्यात आलाय. पुण्यातील अधिवेशनानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून एक जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि त्यात डोमकावळे दाखवले होते. खरं तर आपल्याजवळ 10 खासदार सुद्धा नसताना पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणारे, त्याच्या बरोबरच एक चिवचिव चिमणी, देशाचा आणि राज्याचा विकास सहन न होणारा, पोटशूळ उठल्यानं कोंडून घेणारा, जबाबदारीची जाणीव नसणारा खोटा डोमकावळा, त्यानं खोटं नरेटिव्ह पसरून सकाळी बांग देणारा एक विठू विठू पोपट सांभाळलाय. स्मशानातल्या फांद्यावर बसून दिवसभर काव 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 करणारे हे डोमकावळे पाहून जनता तुम्हाला वैतागली. पूर्ण हैराण आहे. महायुतीचा जनहितकारी कारभार पुढील 5 वर्ष असाच सुरू राहणार आहे हे निश्चित आहे. या डोमकावळ्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती धुपाट न आलं अशा पद्धतीची झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.